सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी सामाजिक संशोधन पद्धतीचा अभ्यास करणारे विद्यार्थी संशोधक मार्गदर्शक आपण सर्वांना माझा पुनः एकदा नमस्कार आपण मागील अनेक दिवसापासून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सामाजिक संशोधन पद्धतीच्या संदर्भाने विविध विषयांवर आपण चर्चा केलेली आहे आजही आपण एक नवीन विषय मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे संशोधन करत असताना अनेक अडचणीला संशोधकाला सामोरे जावं लागतं मग अशा परिस्थितीमध्ये वस्तुनिष्ठतेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला आज आपण वस्तुनिष्ठतेच्या संदर्भाने अभ्यास करणार आहोत सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधन करत असताना वस्तुनिष्ठतेची आवश्यकता काय आहे वस्तुनिष्ठता म्हणजे काय या संदर्भातली चर्चा आज आपण या माध्यमातून करणार आहोत प्रामुख्याने आपण प्रथमता आपल्याला हे पाहता येईल की वस्तुनिष्ठता म्हणजे काय तर आपल्याला सांगता येईल जशा जसे आहे तसे वर्णन करणे म्हणजे वस्तुनिष्ठता होईल जशास तशी मांडणी करणे त्याला आपण यथार्थता म्हणू शकतो वास्तविकता म्हणू शकतो म्हणजे जसे आहे तशा पद्धतीची मांडणी करणे याला आपण वस्तुनिष्ठता असं म्हणतो संशोधक जेव्हा संशोधन करत असतो तेव्हा त्याने निवडलेला संशोधनाचा विषय असेल किंवा संशोधक असेल याच्यावर संशोधकाच्या विचाराचा त्याच्या भावनांचा त्याच्या आदर्शांचा त्याच्या मूल्यांचा प्रभाव हा पडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि या सर्वांपासून संशोधकाला बाजूला ठेवणे अलिप्त ठेवणे यालाच आपण वस्तुनिष्ठता असं म्हणतो तथ्य किंवा घटनांकडे पाहणे त्याचे विश्लेषण करणे तथ्यांचं संकलन करणे हे जेव्हा संशोधक काम करतो तेव्हा संशोधकाला वस्तुनिष्ठ असणे गरजेचे असते जेव्हा हे सगळं कार्य सुरू असतं संशोधनाचं तेव्हा तो वस्तुनिष्ठ असणे किंवा वास्तविक माहिती त्याने संकलित करणे हे महत्त्वाचं असतं आणि वस्तुनिष्ठता ही एक वैज्ञानिक भावना असलेली आपल्याला दिसून येते वास्तविक वर्णन करणे हेही महत्त्वाचं असलेलं आपल्याला वस्तुनिष्ठतेमध्ये दिसून येतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सांगता येतं की वस्तुनिष्ठता बाळगणे म्हणजेच संशोधकाने स्वतःचे वैयक्तिक विचार त्यांच्यावर असलेला प्रभाव त्यांच्या मूल्ये यांचा प्रभाव हा बाजूला ठेवून वास्तविक मांडणी करणे वास्तविक विश्लेषण करणे वास्तविक तथ्य संकलित करणे याला आपल्याला थोडक्यामध्ये यालाच आपल्याला वस्तुनिष्ठता असं म्हणता येईल काही अभ्यासकांनी संशोधनाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वस्तुनिष्ठतेच्या संदर्भामध्ये काही अभ्यासकांनी काही व्याख्या ह्या केलेल्या आपल्याला दिसून येतात त्यामध्ये ए डब्ल्यू ग्रीन यांची व्याख्या आहे ते वस्तुनिष्ठतेच्या संदर्भामध्ये सांगतात वस्तुनिष्ठता म्हणजे प्रमाणाचे निरीक्षण करण्याची इच्छा किंवा योग्यता होय त्यानंतर लोवेल जे कार्म यांनी सांगितलेली व्याख्या अशी आहे सत्याची वस्तुनिष्ठता म्हणजे साधारण किंवा अद्भुत जग कोणत्याही व्यक्तीचा विश्वास आशा किंवा भयापासून स्वतंत्र अशी एक वास्तविकता आहे ज्याचा शोध आपण अंतर्दृष्टी किंवा कल्पनांद्वारे नाही तर वास्तविक निरीक्षणाद्वारे घेतो अशा पद्धतीची ही लोवेलजे कार यांची व्याख्या आहे त्यानंतर फेअर चाइल्ड यांची एक व्याख्या आहे ते म्हणतात की तथ्यांचा पक्षपात अथवा उद्देशांच्या आधारावर नाही तर प्रमाण किंवा तर्कांच्या आधारावर कोणत्याही सूचना अथवा पूर्वनिर्धारणाशिवाय वास्तविक भूमिकांची योग्यता होय म्हणजेच वस्तुनिष्ठता होय अशा पद्धतीच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या आहेत विश्वातील आपण पाहतो की विविध घटना ह्या घडत असतात आणि ह्या घटनांच्या संदर्भामध्ये आपण पाहतो की वरील व्याख्यांच्या आधारे आपल्याला हे सांगता येईल की वस्तुनिष्ठता म्हणजे काय तर वास्तविक निरीक्षण करणे किंवा वस्तुनिष्ठ असणे असंही आपल्याला सांगता येतं आणि या वेगवेगळ्या व्याख्यांच्या आधारे आपल्याला वस्तुनिष्ठतेचा अभ्यास किंवा वस्तुनिष्ठता म्हणजे काय हे समजतं ही वस्तुनिष्ठतेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा संशोधनामध्ये संशोधन करत असताना संशोधकाला संशोधनामध्ये वस्तुनिष्ठतेचे महत्त्व काय आहे वस्तुनिष्ठतेची आवश्यकता काय आहे याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपलं संशोधन हे जर आपल्याला विज्ञानाच्या पातळीवर उतरायचं असेल आपल्या संशोधनाला जर विज्ञानाचा दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल आपले मांडलेले सिद्धांत हे वैज्ञानिक पातळीवर योग्य ठरवायचे असतील तर संशोधकाला हा वस्तुनिष्ठ असणे गरजेचं असतं आणि अशा पद्धतीने वस्तुनिष्ठतेची आवश्यकता ही असलेली आपल्याला दिसून येते सामाजिक घटनांच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण पाहतो की सामाजिक घटना ह्या जेव्हा सामाजिक घटनांचं विश्लेषण आपण करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की ह्या सामाजिक घटना मानवाशी संबंधित आहेत मानवी वर्तनाशी संबंधित आहेत मग अशा परिस्थितीमध्ये मानवांचा अभ्यास संशोधकाला करायचा असतो सं त्याच्या संदर्भाने जेव्हा तो संशोधक तथ्य संकलित करत असतो तेव्हा तो वस्तुनिष्ठतेपासून दूर जाण्याची शक्यता असते आणि जर असं झालं तर त्या ठिकाणी त्याने केलेलं संशोधन हे वस्तुनिष्ठ राहणार नाही आणि त्याला त्याच्या संशोधनाला हा विज्ञानाचा दर्जा मिळणार नाही आणि मग अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये आपल्याला काही बाबींचा उल्लेख या ठिकाणी सांगता येईल किंवा करता येईल की वस्तुनिष्ठतेचं महत्त्व काय आहे आवश्यकता काय आहे त्यामध्ये पहिलं आपल्याला आवश्यकता सांगता येईल की सामाजिक शास्त्रांना हा विज्ञानाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी वस्तुनिष्ठता आवश्यक आहे की संशोधक जेव्हा संशोधन करतो तेव्हा आपण पाहिलं की सामाजिक शास्त्रांचा अभ्यासविषयी हा मानवाशी संबंधित आहे मानवी वर्तनाशी संबंधित आहे मानवाच्या सामाजिक संबंधांशी संबंधित आहे मग अशा परिस्थितीमध्ये संशोधकाला जेव्हा सामाजिक शास्त्रांमध्ये सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधक जेव्हा संशोधन करत असतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की तिथं त्याला वस्तुनिष्ठता बाळगणं अत्यंत गरजेचं असतं जर संशोधकाने सामाजिक घटनांचा अभ्यास करत असताना मानवी संबंधांचा अभ्यास करत असताना तो जो अभ्यास करत असतो तो त्याच्याशी संबंधित असल्यामुळे आपण पाहतो की ह्या सगळ्यांवर संशोधकाचा प्रभाव पडण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही जर संस्कार असतील व्यक्तीवरले संशोधकावरले काही संस्कार असतील विचारांचा प्रभाव असेल त्याच्या संदर्भामध्ये काही मूल्य असतील आणि हे सगळे घेऊन तो जर पक्षपाताची भावना घेऊन जर संशोधन करू लागला तर मात्र सामाजिक शास्त्रांना कोणत्याही शास्त्रांना सामाजिक शास्त्रातल्या याला विज्ञानाचा दर्जा मिळणार नाही म्हणून वस्तुनिष्ठतेची आवश्यकता काय आहे तर संशोधकाला यापासून दूर राहावं लागतं संशोधक कोणत्या विचाराने प्रभावित आहे कोणत्या संस्कृतीमधून आलेला आहे त्याच्यावर कोणती मूल्ये प्रभावित झालेली आहेत याला महत्त्व न देता संशोधकाने संस्कृती मूल्ये भावना स त्याच्या संदर्भातल्या त्याच्यावर असलेला विचारांचा प्रभाव ह्या सगळ्यांपासून संशोधकाने दूर राहिलं पाहिजे म्हणजेच जर संशोधक या सगळ्यांपासून दूर राहिला आणि त्यांनी जर वस्तुनिष्ठ तथ्य संकलित केले तर निश्चितपणे जी सामाजिक शास्त्रं आहेत ह्या सर्व सामाजिक शास्त्रांना विज्ञानाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी वस्तुनिष्ठता ही महत्त्वाची ठरते असंच आपल्याला सांगते दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की सामाजिक घटनांच्या संबंधामध्ये वास्तविक ज्ञानाची प्राप्ती होते संशोधक जर वस्तुनिष्ठ असेल तर आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे आपण पाहतो की जे काही आपण ज्ञान प्राप्त करणार असतो जे काही संशोधन आपण करणार असतो हे संशोधन आपल्याला वास्तविक ज्ञानाची प्राप्ती करून देईल संशोधकाने जर वस्तुनिष्ठता बाळगली तो जर सत्यापर्यंत पोहोचला त्यांनी जी समस्या निवडलेली आहे त्या समस्येच्या संदर्भाने तो जर वस्तुनिष्ठ माहिती मिळू लागला तर निश्चितपणे आपल्याला सांगता येईल की तो सत्यापर्यंत पोहोचेल तो सत्य परिस्थितीची माहिती वास्तविक परिस्थितीच्या माहितीपर्यंत तो पोहोचू शकेल जर तो प्रभावित असेल तर असं होणार नाही म्हणून वस्तुनिष्ठतेच्या संदर्भाने आपण पाहतो की जेव्हा संशोधक हे संशोधन करत असतो तेव्हा ह्या सामाजिक घटनांच्याबद्दल आपल्याबद्दल आपल्याला सुरुवातीला असलेलं जे काही अज्ञान असेल लोकांमध्ये ते दूर करण्याचं काम हे संशोधकाच्या वास्तविक किंवा वस्तुनिष्ठ तथ्यात स वास्तुनिष्ठ अध्ययनातून होत असतं संशोधनाच्या संदर्भामध्ये निर्माण झालेल्या ज्या काही चुकीच्या धारणा असतील त्याही दूर आपल्याला याच्या माध्यमातून करता येतील नवीन ज्ञानाची आपल्याला भर घालता येईल सिद्धांताची निर्मिती आपल्याला करता येते नवीन नवीन म्हणजे योग्य ज्ञानाची वृद्धी वृद्धिंगत करण्यासाठी नवीन ज्ञान प्राप्तीसाठी सामाजिक घटनांच्या संदर्भातलं वास्तविक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला संशोधनामध्ये आपण पाहतो की आपल्याला या सामाजिक घटनांची वास्तविक ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी वस्तुनिष्ठता ही उपयुक्त ठरते आपण आपण साधं एक उदाहरण घेऊ शकतो की आपण पाहतो की एखादा अपघात झालेला असेल आणि त्या अपघाताच्या आप संदर्भामध्ये आपण एक फोर व्हीलर असेल आणि दुसरी टू व्हीलर असेल आणि आपल्याला ही घटना कोणी सांगितली आपण बाहेर असू मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला ही घटना कळते तेव्हा लोक सांगतात की मोठ्या वाहनावाला म्हणजे जो चार चाकीवाला असेल तोच दोषी आहे असं कोणताही अभ्यास न करता आपण आपल्या अज्ञानातून किंवा आपल्याला प्राप्त माहितीच्या आधारे आपण निष्कर्ष काढत असतो परंतु याच घटनेचं वास्तविकरित्या वस्तुनिष्ठरित्या जेव्हा आपण ती घटना पाहतो तेव्हा त्या घटनेच्या स्थळी जातो तिचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की लक्षा प्रत्येक वेळेस चार चाकीवालाच हा दोषी नसून कधी कधी टू व्हीलरवाल्या चुकीच्या दिशेने आलेला असतो त्या वाहनावर धडकलेला असतो म्हणजे एखाद्या घटनेबद्दल हे अपघाताची घटना आपण उदाहरण म्हणून घेतली की या घटनेबद्दलचं जे काही अज्ञान होतं हे अज्ञान दूर कधी झालं आपलं जेव्हा आपण प्रत्यक्षरित्या त्या घटनेची तिथे जाऊन वस्तुनिष्ठ निरीक्षण केलं वस्तुनिष्ठ माहिती जमा केली तेव्हा हे आपलं अज्ञान दूर झालं म्हणजे असंच पद्धतीने वेगवेगळ्या वे 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 सामाजिक घटना असतील त्यांचं वास्तविक ज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला वस्तुनिष्ठतेची आवश्यकता आहे असं सांगतंय त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो योग्य आणि प्रातिनिधिक तथ्यांच्या प्राप्तीसाठी की मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की संशोधन जेव्हा आपण संशोधक करत असतो तो वेगवेगळ्या प्रकारची तथ्ये तो संकलित करत असतो आणि ही जी काही वस्तुनिष्ठ तथ्ये त्यांनी जर संकलित केली तर निश्चितपणे तो योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो वस्तुनिष्ठ राहून त्याला तथ्य संकलित करावी लागतात जर मी एखाद्या आ, जातीचा अभ्यास करत असेल आणि ती माझी जात असेल तर त्या ठिकाणी मी ज्या जातीतून आलेलो आहे त्या जातीचा प्रभाव माझ्यावर जर असेल तर तो योग्य तथ्य संकलित करू शकणार नाही तो वस्तुनिष्ठतेपासून संशोधक दूर गेलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे जर एखाद्या जातीचा तो असेल एखाद्या धर्माचा असेल आणि त्या प्रभावानेच तो जर तथ्य संकलित करू लागला तर निश्चितपणे पुढे येणारे निष्कर्ष हे चुकीचे येऊ शकतात मग असं व्हायचं नसेल किंवा याला आपल्याला नियंत्रित करायचं असेल तर आपल्याला सांगता येतं की संशोधकाने वस्तुनिष्ठ असलं पाहिजे वस्तुनिष्ठतेचा वापर संशोधकाने केला पाहिजे त्यांनी योग्य ती प्रतिनिधिक स्वरूपातली तथ्ये वस्तुनिष्ठ तथ्ये तो संकलित केली पाहिजे आणि जर निश्चितपणे वस्तुनिष्ठ राहून तथ्य संकलित केली तर निश्चितपणे तो योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो आणि आपल्याला सांगता येतं की योग्य तथ्यप्राप्तीसाठी संशोधकाला नेहमीच वस्तुनिष्ठ असण्यासाठी आवश्यकता असते किंवा महत्त्व आपल्याला त्याचं सांगता येतं चौथा आपल्याला मुद्दा सांगता येईल की वैज्ञानिक पद्धतीचे यशस्वी प्रयोग हे आपल्याला करता येतात की वस्तुनिष्ठता ही मुळातच वैज्ञानिकतेवर आधारित आहे की वैज्ञानिक संशोधक जर संशोधन जर संशोधकाचं वैज्ञानिक पातळीवर उतवायचं असेल विज्ञानाच्या पातळीवर आपल्याला ते उतरवायचं असेल तर निश्चितपणे त्याने वस्तुनिष्ठ असणं गरजेचं असतं म्हणूनच म्हटलं जातं की वैज्ञानिकता आणि वस्तुनिष्ठता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ह्या दोन्ही बाजूंचा उल्लेख आपल्याला नाण्याच्या संदर्भात जसं केलं तसं संशोधन करत असताना वैज्ञानिकही संशोधकाला राहावं लागतं आणि वस्तुनिष्ठही राहावं लागतं जर संशोधक वस्तुनिष्ठ असला तरी जर वस्तुनिष्ठ ते बाळगलेली असेल तर निश्चितपणे त्याचं संशोधन हे विज्ञानाच्या पातळीवर योग्य ठरू शकतं निष्कर्षा योग्य निष्कर्षापर्यंत तो पोचू शकतो वैज्ञानिकतेच्या मूल्यावर आधारलेलं त्याच्या संशोधनापर्यंत तो पोचू शकतो वस्तुनिष्ठता यासाठीच आवश्यक आहे की त्याचं संशोधन हे विज्ञानाच्या पातळीवर उतरलं पाहिजे वैज्ञानिकतेच्या त्याचे प्रयोग हे त्याला करता येतील आपण पाहिलं की जर संशोधकाने एखादा अभ्यास घेतलेला असेल आणि त्या संदर्भामध्ये वस्तुनिष्ठ तथ्य संकलित केलेली असतील तर तशाच पद्धतीने आलेले निष्कर्षे हे नंतर कोणीही संशोधन त्या विषयाच्या संदर्भामध्ये केलं तर निश्चितपणे त्याला परत आ, ते ते जे काही तथ्य संकलित केलेले असतील ते त्याच पद्धतीने आपल्याला त्याचं परीक्षण करता येईल किंवा ते विज्ञानाच्या पातळीवर उतरता येतील म्हणून वैज्ञानिक पद्धतीने आणि यशस्वी प्रयोगासाठी हा संशोधकाने वस्तुनिष्ठ असणं गरजेचं असतं आणि मग संशोधन हे आपल्याला विज्ञानाच्या पातळीवर उतरायचं असेल प्रयोगाच्या पातळीवर उतरायचं असेल तर वस्तुनिष्ठता ही आवश्यकच असलेली आपल्याला सांगता येते त्यानंतर पाचवा मुद्दा आपल्याला सांगता येईल निपक्षपाती आणि निष्कर्ष काढण्यासाठी निपक्षपाती निष्कर्ष काढण्यासाठी की आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे की आपण वस्तुनिष्ठतेचा वापर केला जातो आणि वस्तुनिष्ठ जर आपण तथ्य संकलित केली वेगवेगळ्या माध्यमातून संशोधक तथ्य संकलित करत असतो आणि ही तथ्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव जर असेल तर ही तथ्य संकलित केलेली त्याच्यापासून येणारे निष्कर्ष हे चुकीचे येतील परंतु संशोधक जर वस्तुनिष्ठ असेल संशोधकाने कोणताही प्रभाव आपल्यावर तथ्य संकलित करताना पडू दिला नाही तर निश्चितपणे संशोधकाला प्राप्त होणारी जी काही तथ्य आहेत त्या तथ्यांच्या आधारे तो निश्चितपणे आपल्या संशोधनातून येणारे निष्कर्ष हा तो निपक्षपाती आणि नि निःपक्षपाती निष्कर्ष तो काढू शकतो किंवा त्याचे निपक्षपाती निष्कर्ष येऊ शकतात असं आपल्याला सांगता येतं त्यानंतर निष्कर्षाच्या पडताळणीसाठी सुद्धा उपयुक्त ठरतं की आपण आता पाहिलं की संशोधकाने जेव्हा वस्तुनिष्ठरित्या तथ्य संकलित केलेली असतील तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की ती तथ्ये आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की एखाद्या व्यक्तीने जर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला असेल किंवा एखाद्याने झोपडपट्टीच्या समस्येच्या संदर्भामध्ये अभ्यास केलेला असेल आणि त्यांनी जर ती माहिती सर्व वस्तुनिष्ठ मांडलेली असेल आणि झोपडपट्टी निर्मितीची कारणं त्यांनी शोधून काढलेली असतील तर ती कारणं परत एखादा संशोधक असेल तर त्याला ती परत ती कारणं योग्य आहेत का नाही ही तपासता येतात कारण ती जी काही माहिती ती जी काही तथ्य संकलित केलेली होती संशोधकाने ती वस्तुनिष्ठ जर केलेली असतील तर त्याची पुनर्तपासणी आपल्याला करता येते म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीने पुनर्तपासणीसाठी संशोधकाने वस्तुनिष्ठ केलेला अभ्यास हा उपयुक्त ठरतो म्हणून वेगवेगळ्या अभ्यासासाठी आणि त्या वास्तवतेच्या कसोटीवर आपलं संशोधन उतरवण्यासाठी संशोधन हे आपलं वस्तुनिष्ठता ही संशोधनामध्ये आवश्यक असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर आपल्याला सांगता येतं की नवीन ज्ञानाच्या निर्मितीची आपल्याला शक्यता ही विकसित करता येते की आत्ता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला नवीन नवीन ज्ञान प्राप्त होतं जे काही आपल्या मनामध्ये जे काही संशोधन करत असताना संशोधकाच्या काही नवीन नवीन कल्पना त्याला नवीन नवीन दालनं संशोधनातून निर्माण होऊ शकतात जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या बा बाबतीमध्ये आपण वस्तुनिष्ठ संशोधन केलेलं असेल तर आपल्याला नवीन ज्ञानाची प्राप्ती होते आणि नवीन ज्ञानातून आणखी नवीन नवीन दालनं ती सुरू झालेली आपल्याला दिसून येतात त्यामध्ये आपण पाहतो की पूर्वीच्या ज्या काही चुकीच्या धारणा आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या असतील पूर्वीच्या काही चुकीच्या कल्पना आपल्या मनामध्ये त्या विषयाच्या संदर्भामध्ये असतील ह्या दूर करण्याचं काम आणि नवीन ज्ञानाची शक्यता वाढण्याची शक्यता ही अधिक असते कधी जर संशोधक हा वस्तुनिष्ठ असेल तर म्हणून ह्या सर्व बाबींचा उल्लेख हे अत्यंत आवश्यक आहे एकंदरीत आपल्याला असंच सांगता येईल की संशोधक जेव्हा संशोधन करतो तेव्हा त्याचं संशोधन हे वस्तुनिष्ठ असणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी वस्तुनिष्ठता ही आवश्यक असते म्हणून सामाजिक शास्त्रांना शास्त्राचा दर्जा प्राप्त करून देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे वस्तुनिष्ठतेच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं म्हणून संशोधन करत असताना सामाजिक शास्त्रातले संशोधक विद्यार्थी असतील संश सामाजिक संशोधनाचे अभ्यासक असतील सर्वांनी हेच लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा संशोधनाचं काम सुरू होतं तेव्हा तेव्हा त्याचं संशोधन वस्तुनिष्ठच होणं गरजेचं असतं कारण वस्तुनिष्ठतेशिवाय त्याच्या संशोधनाला विज्ञानाचा दर्जा हा प्राप्त होणार नाही म्हणून वस्तुनिष्ठता ही अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला दिसून येते आणि अशा पद्धतीने सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठतेचं महत्त्व हे आपल्याला सांगता येतं अशाच पद्धतीने आपल्याला वेगवेगळे व्हिडिओ ह्या विषयाच्या संदर्भात पाहायचे असतील तर निश्चितपणे तुम्ही माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि निश्चितपणे आपण आपल्या सर्वांना सामाजिक संशोधन करत असताना असे अनेक विषयावरले व्हिडिओ हे माझे उपयुक्त ठरतील धन्यवाद